आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगुरात साकारले साक्षात विठ्ठल रुक्मिणी. साई विद्यालय व हायस्कूलचा पालखी व दिंडी सोहळा उदंड प्रतिसाद देत ग्रामस्थ झाले भावुक. निपाणी तालुक्यातील मांगुर येथील साई विद्यालय व हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त गावातून भव्य पालखी मिरवणूक आणि पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात घेतला. येथील साई विद्यालय व हायस्कूलने शाळेतील अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धेबरोबरच विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती रुजावी, भारतीय संस्कृतीचे महत्व समजावे, आषाढी एकादशीचे महत्व समजावे या हेतूने भव्य दिंडी आणि पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी, नामदेव, माऊली, सोपान, मुक्ताई यांच्यासह वारकरी अशा विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या. संस्थेचे संस्थापक प्रदीपरावजी जाधव आणि इतर संचालक तसेच साई उद्योग समूहातील स्टाफ यांनी दिंडीमध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभाग घेऊन दिंडीचा आनंद घेतला. प्रदीपांना, आज आपण एका संस्थेचं चेअरमन असून सुद्धा शाळेच्या या दिंडीमध्ये सहभागी घेऊन आज आपण आपला पूर्ण अनुभव या दिंडीमध्ये खर्च केला आहात. काय सांगाल या आजच्या एकूण दिंडीबद्दल, तुम्हाला काय वाटतं यांना? आज महाराष्ट्रामध्ये जी काही देहूहून तुकाराम महाराजांची आणि आळंदीहून ज्ञानेश्वर मोरींची हा जो दिंडी सोहळा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे ही परंपरा, या परंपरेला अनुसरून या विद्यार्थ्यांच्या मध्ये अध्यात्माबद्दल आणि हिंदू संस्कृतीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण व्हावी आणि समाजामध्ये या दिंडीच्या माध्यमातून प्रबोधन व्हावं हा एक उद्देश ठेवून आम्ही साई विद्यालयाच्या मार्फत आज आकाश आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा मांगूरमध्ये विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा या ठिकाणी जो चालू आहे या दिंडीमध्ये त्या सर्व विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनीबरोबर सर्व शिक्षक वृंद आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर अभूतपूर्व सोहळा. असं म्हटलेलं आहे की संतांनी जन्माला येऊन एकत्री करावी वारी आणि या वचनाला उद्देशून आम्ही या साई विद्यालयाच्या मधून त्या शिक्षकांनी हा जो दिंडीचा कार्यक्रम आयोजित केला. खरोखर जगाच्या पाठीवरच्या दिवाळीवर निघणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या तुकाराम माऊलींच्या दिंडीमध्ये जे काय शिस्त आहे, त्यामध्ये जी काय भक्ती आहे, बघण्यासारखी वाकान विचार आहे, संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारचा सोहळा कुठे होत नाही आणि हा सोहळा शेकडो वर्षापासून आपल्या भारतामध्ये आणि आपल्या शेजारच्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे. आज पंढरपूरमध्ये आषाढ एकादशी एकादशीच्या निमित्तानं 10 लाख लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. तर वैष्णवाचा हा मेळा अशाच पद्धतीनं आमच्या गावामध्ये वैष्णवाची संख्या वाढावी हा उद्देशानं या ठिकाणी हा आयोजित केलेल्या या दिंडी सोहळ्यात मी सर्व शिक्षकांच्या वतीनं साई विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आषाढी वारीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम. मानिका, आज तुमच्या शाळेमध्ये आज एक वेगळ्या पद्धतीनं दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, याबद्दल तू काय सांगशील? शाळेने आम्हाला या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी मदत केली, त्याबद्दल शाळेचे मी आभार मानते. कारण शाळा असल्यामुळे आम्हा लोकांना दिंडीला चालता येत नव्हतं, पण आमच्या शाळेने आम्हाला मदत केली आणि आमची दिंडी मांगूर गावातून काढली. त्यामुळे आम्ही या दिंडीचा उद्देश एकच आहे की संस्कृती जपणे हे होईल. आणि कलेश्वर मंडळाने आम्हाला या अवगत केलं, याबद्दल त्यांचा सुद्धा आभार. आणि या दिंडीचा उद्देश फक्त संस्कृती जपणे हा असतो. आमच्या शाळेचे व स्टाफचे या दिंडीमध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रदीपराव जाधव, साईनाथ बेकरीचे जनरल मॅनेजर निवास जाधव, आनंदा कोंडिग्रे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन सुनील जळणे, प्रवीण पाटील, मंगेश पोद्दार, विनोद परीट, साई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सादळकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक सदलगे, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.